कुणाल ने एक चप्पल काकीची आणि एक चप्पल त्याची. कसा उड्या मारत होता आणि समोर बघा मस्त डोंगरावरती ढुका आले. कालच्या पेक्षा आज पाणी वाढलंय या साईडला ना. लोक बोलतो की अजून थोडा पाणी असतं तर मीच गेलो असतो. तन्मयला आज एवढी सारी खेकडी भेटली. मंडई हे रात्रीचं चांदणं पडलेलं एक नंबर असं नजारा होता. एकदम भारी. नमस्कार मंडई, मी स्वप्नील कडू तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, काल आम्ही गडदे लावलेले, ती व्हिडिओ तुम्ही भाग वनमध्ये म्हणजे काल ही व्हिडिओ बघितली, गडदे लावलेले ते. आणि आज या व्हिडिओमध्ये बघणार आहात आम्हाला किती खेकडी मिळाली. आणि आम्हाला ना एक पानसरप पण मिळालेला, तर तो हर्षने गडद्यातून काढून सोडून दिला. तर अशी धम्मल आहे थोडीफार व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघण्याचा नक्की प्रयत्न करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर आजची व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. सकाळचे 5:30 झालेत आणि पुढे तन्मय, कुणाल, श्लोक आणि हर्ष असे आम्ही आता चाललो आहे. आणि चला आता आपण डायरेक्ट नदीवरच भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, बघा आता नदीवरचं वातावरण कसं, म्हणजे थोडं थोडं उजाडलं आहे. आणि आमचे 7-8 गडदे काढून झालेत. श्लोक हे बघा, हे 3 गडदे काढून झाले आणि खाली तिकडे अर्धे गडदे काढून झालेत. तो बघा येतोय टोपी घालून. आणि मस्त उजाडलंय, थोडं थोडं उजेड येतोय. आता हर्षाला गर्दे काढून आणि तिकडून तन्मय आणि कुणाल येतात दोघे जण. तन्मयाला कुणाल कुठं राहिला? तन्मय, श्लोक, कुणाल, हर्ष आणि हा आमचा नदीचा नजारा सकाळचा. मित्रांनो, काल या वाटेवरती ना पाणी नव्हतं आणि आज पाणी वाढलंय. कारण रात्री ना भरपूर जास्त प्रमाणात पाऊस लागलाय आणि त्यामुळे हा फरक जाणवतोय आज. हे जाऊन मग खाली त्या मोठ्या नदीला मिळते. आता हे लोक पार जातात कारण समोर गर्दे लावले आहेत नदीच्या त्या साईडला, त्यामुळे असं जायला लागणार आहे. जा पुढे चालत. चला दोघे जण गेले. जा तन्मय, समोरचे 2 गडदे काढले आणि आता आणखीन वरच्या हाईटला चाललाय जिकडे तो धबधबा आहे. बाका काढलेत का रे? कालच्या पेक्षा आज पाणी वाढलंय मित्रांनो. आणि काल या धबधब्याला कमी पाणी होतं आणि या धबधब्याला तर अजून कमी पाणी होतं, तर अजून जास्त वाढलंय. तुम्ही पाहू शकता आणि तन्मय तिकडे गर्दे करते. या साईडला दगडे गर्दे घेण्याचं काम चालू आहे, म्हणजे त्या पलीकडून अलीकडे गर्दे घेण्याचं काम चालू आहे. तन्मय फेकतोय, कुणाल कॅच करतोय. गडदे म्हणजे गडदे लावण्याची कसरत आणि किरवी पकडण्यासाठीची किती मेहनत असते ते बघा आजच्या व्हिडिओमध्ये. आता हे लोक या साईडला येणार.
बाक्या आला, हर्ष आला, तन्मय सुद्धा आला, चला आता खाली जाऊया। श्लोक बोलतो का माहितीये? ओय श्लोक बोलतो की अजून थोडा पाणी असतं तर मीच गेलो असतो। पाणी कमी आहे म्हणून येणा पाठवले। काट्याकुट्यातून वाट आहे, झाडाझुडपातून काट्याकुट्यातून पुढे जावं लागतं आणि बाजूला जी छोटी नदी। हा हर्ष उर्फ माप 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 आणि समोर बघा मस्त डोंगरावरती ढुकं आलंय, छोड कमी आहे आणि इकडे नारळांची बाग आहे, माळांची नारळांची बाग आणि खाली नदी। मित्रांनो, काल आपल्याला फुलपाखरू भेटलेला तो आज मेला आहे, कारण मुंग्या वगैरे आले त्याला खायला आणि आर आय पी। मित्रांनो, त्यांचं म्हणजे सर्व गळ्यातील खेकडी किरवी एका गर्द्यामध्ये करण्याचं काम चालू झालंय। आता आपण जाऊया त्यांच्याजवळ आणि पाहूया। सगळी खेकडी हरची एका गर्द्यात मस्त भेटलाय, मोठे साईज आहे। गेला आतमध्ये, टाकू नको। या कच या कच असं मीडियम साईज आहेत, मीडियम मोठी साईज आहेत। तो ये मागे गेला कुणाच्या इकडे गेला। मोठ्या साईजचा खेकडा भेटलाय, टाक नंतर मग बघू। एकदम टपाट टाकल्यावरती बाहेर पडेल काय तो? हा काय तो दुसरा काटेंद्रे। मित्रांनो, आम्हाला काय भेटलाय? पानसरब। पानसरब भेटलाय। त्याला पकड, त्याला पकड। मजा नाही गेलो बरं। आला 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 हा बघ कसा उड्या मारत होता। कुठे गेला रे तो? बघ पुढे गेला तो बघ। मित्रांनो, गर्दे म्हणजे खेकडी काढून झाली ना, किरवी काढून झाली
की अशा प्रकारे साफ करायची, म्हणजे आतमध्ये जे आपण खाणं टाकतो ना ते गडद्यामध्ये राहिलं नाही पाहिजे, कारण मग राहिलं तर मग ते खराब होतं आणि वास मारतं, त्यामुळे पूर्ण साफ करायचे गडदे। आणि हे बघा अशा प्रकारे साफ करायचे। तन्मय इकडे आहे, अशा कातलांवरून चढून जावं लागतं। गडद्यांचा वजा, परत खेकड्यांचा वजा, कुणाल बघा कोणत्या चप्पल घालून आलाय, एक त्याची एक आणि बायकांची आणि दोन्ही एकाच पायातल्या चप्पल आहेत। घाल घाल एवढ्या पाण्यामध्ये, मध्येच बघा फूल मस्त उगवलाय। अग गजा, रात्री झोपे सकाळी झोपेतून उठून आला आणि एक काकीची एक त्याची चप्पल घालून आलाय। एक काकीची नेलेली आणि एक माझी नेलेली। जा मम्मीच घालून बघा, बनवायला वाट बघते तुझी। सकाळी उठवलं ते घातलं आणि केलं खाली जाऊन गर्द काढलं, बघते बाहेर चप्पल उठल्या, ते पण दोन्ही एकाच बाहेरल्या, खाली जाऊन बघते ते चप्पल या यो यो एक ईद भेटलेला चालला। आजचा हात मला वाटतं मोठा आहे, त्याशी एवढा टाइम मला बारका भरलेला नाही। तर पानकरी आला आमचा, पानकरी जगतात राहिला शिंकीला मारलं। तन्मयला आज एवढी सारी खेकडी भेटली, हा सगळ्यात मोठा आहे। मंडाई आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, विसरू नका। धन्यवाद। रामकृष्णहरी, श्री स्वामी समर्थ, टाटा, बाय बाय।